हेडेक म्हणजे आपण जे आता म्हणतो डोकेदुखी. आता ह्याचे टाइप्स जर आपण क्लिनिकली बघायला गेलो तर आम्ही मेनली दोन टाइपचे हेडेक्स म्हणतो. एक म्हणजे प्रायमरी हेडेक. प्रायमरी हेडेक म्हणजे कसं असतं की त्याच्यात हेडेक हेच सर्वात प्रॉमिनंट सिम्पटम असतं पेशंटचं, आणि त्याच्यासाठी आपल्याला काही असं स्ट्रक्चरल कॉज भेटत नाही. आपण इव्हॅल्युएशन जेव्हा करतो तेव्हा ब्रेन मध्ये काही स्ट्रक्चरल कॉज किंवा असं काही एक्झॅक्टली आपल्याला कारण की ज्याला आपण 1:1 असं रिलेशन लावू शकतो की ह्याच्यामुळे हेडेक होत आहे असं कळत नाही, तर त्या हेडेक्सना आम्ही म्हणतो प्रायमरी हेडेक्स. तर हे प्रायमरी हेडेक्स जे असतात ह्याच्यात बऱ्याचदा नॉन स्ट्रक्चरल कारण असू शकतात. आणि दुसऱ्या टाईपचा हेडेक असतं ज्याला आम्ही म्हणतो सेकंडरी हेडेक. सेकंडरी हेडेक म्हणजे बॉडीमध्ये अजून कुठल्या सिस्टम मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे किंवा ब्रेनच्या घड्यांमध्ये स्ट्रक्चरल काही प्रॉब्लेम आहे ज्याच्यामुळे हेडेक होतो त्याला आम्ही म्हणतो सेकंडरी हेडेक. तर असे आम्ही ब्रॉडली दोन टाईपचे हेडेक्स डिवाइड करतो, प्रायमरी सेकंडरी. त्रास दोघांमध्ये सेमच होतो, म्हणजे हेडेकची तीव्रता काही कुठल्या टाईपचा हेडेक असतो त्याच्याप्रमाणे बऱ्याचदा डिसाइड होत नाही, पण त्याची कारणं, त्याला लागणारे जे तपास आहेत किंवा त्याला लागणारे जे ट्रीटमेंटचे ऑप्शन्स आहेत हे आम्ही या दोन टाईप्समध्ये डिवाइड करून पुढे मॅनेज करतो. तर आपण जसं म्हटलं तसं प्रायमरी हेडेक मध्ये हेडेक हेच सर्वात इम्पॉर्टंट किंवा प्रॉमिनंट सिम्टम असतं पेशंट मध्ये. तर त्याच्याशी असोसिएटेड बाकी बरेच सिम्टम्स असू शकतात जे पण असे नॉन स्ट्रक्चरल कारणामुळे होऊ शकतो, म्हणजे हेडेक सोबत होणारी आपण म्हणतो घेरी किंवा वर्टिगो, हेडेक सोबत होणारा मळमळ किंवा नॉशिया, हेडेक सोबत होणाऱ्या उलट्या, हेडेक सोबत होणारा दिसण्याचा त्रास म्हणजे भुरकट दिसणं, डबल दिसणं काही वेळेला, डोळ्यासमोर पूर्णपणे अंधारी येणं, किंवा हेडेक सोबत होणारे मानेतले दुखणारे प्रकार, किंवा जे सर्वायकोजेनिक हेडेक आपण म्हणतो त्याच्यात असे असोसिएटेड बाकी पण पेन्स असतात. तर हे झाले जे प्रायमरी हेडेक सोबत असणारे सिम्टम्स. आता सेकंडरी हेडेक सोबत ज्या सिस्टम मुळे तो हेडेक होतोय त्याचे सिम्टम्स असतात, म्हणजे काही वेळेला पोटाच्या काही आजारांमुळे होणारे हेडेक, तर त्यावेळेला पोटाचे म्हणजे त्यांना सारखं लूज मोशन होणं, पोटात दुखणं, इंटेस्टाईन रिलेटेड काही सिम्टम्स त्यासोबत होणं, किंवा सेकंडरी हेडेक्स मध्ये बऱ्याच वेळेला असतं की काही लोकांना रेस्पिरेटरी प्रॉब्लेम्स असतात, म्हणजे श्वासाचा प्रॉब्लेम असतो, सीओपीडी असतो, अस्थमा असतो, किंवा काही श्वासाच्या आजारांमध्ये कार्बन डायऑक्साईड साठतं बॉडीमध्ये त्यामुळे होणारा हेडेक्स असतो. काही वेळेला आम्ही ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ऍपनिया असं म्हणतो, म्हणजे रात्रीतून जर कोणी जास्त घोरत असेल तर त्यावेळेला ब्रेनला होणाऱ्या ऑक्सिजनच्या कमीमुळे रात्रभर जसं सकाळी उठला पेशंट तसं हेडेक होतं, तर ते सिम्टम्स असतात. सेकंडरी हेडेक्स मध्ये फार कॉमन कारण असतं बीपी वाढण्याने होणारं हेडेक, ज्याला आम्ही म्हणतो हायपर टेन्सिव्ह हेडेक. तर त्यावेळेला बीपीशी रिलेटेड बाकी सिम्टम्स असतात, म्हणजे त्यांना ऑलरेडी बीपी रिलेटेड हार्टचे काही इश्यूज असू शकतात, श्वासाचा काही इश्यू असू शकतो, दम लागणं असू शकतं, पायांना तळपायांना सूज येणं असे सिम्टम्स असोसिएटेड असू शकतात. तर सेकंडरी हेडेक्स म्हणजे ज्या सिस्टम मुळे होणारे हेडेक्स आहेत त्याचे पण सिम्टम्स त्यासोबत जाणवतील. पण या दोघांमध्ये डिफरेंशिएट करणं बऱ्याचदा खूप इम्पॉर्टंट असतं. तर आपल्याला पेशंटला प्रॉमिनंट सिम्टम कुठला आहे त्याच्याप्रमाणे आपण पुढचं तपास करतो. जर प्रॉमिनंट सिम्टम फक्त हेडेक आहे आणि बाकी सिस्टम्स म्हणजे हार्ट, लिव्हर, किडनी, पोट, इंटेस्टाईन ह्याचे काही आणि लंग्स ह्याचे काही वेगळे सिम्टम्स नसतील तर आपण प्रायमरी हेडेकच्या तपासांकडे जातो. पण जर हेडेक सोबत या सिस्टम्स मधल्या लंग्स, हार्ट, किडनी, लिव्हर, पोट ह्याच्यातले काही सिम्टम्स असतील तर आपण सेकंडरी हेडेकच्या तपासांकडे जातो. तर आता प्रायमरी हेडेक मध्ये जसं आपण बघतो तसं बऱ्याचदा कॉज कळत नाही. बऱ्याचदा प्रायमरी हेडेक्स आम्ही ट्रिगर्ड हेडेक्स असं म्हणतो, म्हणजे काहीतरी ट्रिगर आहे ज्याच्यामुळे ते हेडेक होतात, तर ते डायरेक्ट कॉज नसतात पण हे ट्रिगर्स जेव्हा असतील तेव्हा हेडेक्स होण्याचे चान्सेस वाढतात. आणि सेकंडरी हेडेकचे कॉजेस आपण जसं म्हटलं तसे सिस्टमिक बाकी ऑर्गन्सचं काही डिस्फंक्शन आहे का, ब्रेन मध्ये काही कारणांमुळे होणारा सेकंडरी हेडेक असतो, तर म्हणजे जसं की वॅस्क्युलर प्रॉब्लेम्स असतील, ब्रेनला रक्त पुरवठ्याचा प्रॉब्लेम आहे, ब्रेन मध्ये लकवा झालेला आहे, स्ट्रोक झालेला आहे, त्याच्यानंतर होणारा हेडेक जेव्हा म्हणतो पोस्ट स्ट्रोक हेडेक हे एक कारण असू शकतं. ब्रेन मध्ये काही इन्फेक्शन झालेलं आहे, इन्फेक्शनच्या वेळेलाही म्हणजे ब्रेन इन्फेक्शन जे आपण म्हणतो मेनिंजायटिस किंवा एन्सेफलायटिस त्यावेळेलाही हेडेक हे फार एक प्रॉमिनंट सिम्टम असतो. ब्रेन मध्ये काही इजा झालेली आहे ट्रॉमा नंतर पोस्ट ट्रॉमॅटिक हेडेक एक महत्वाचं कारण असू शकतं. आपण काही औषधं घेतलेली असतात त्याच्याशी रिलेटेड ब्रेन डिस्फंक्शन करणं त्याच्याने हेडेक्स होऊ शकतात. तर काही सिम्पल मेडिकेशन असतात ज्याच्यानेही पण हेडेक्स फार कॉमनली होतात, म्हणजे काही सिम्पल अँटीबायोटिक्स आहेत, काही सिम्पल
अँटी इन्फ्लेमेटरी पण बाकीच्या गोळ्या आहेत ज्याच्याने इनफॅक्ट हेडेक होऊ शकतो, असे पण औषधां रिलेटेड हेडेक्स असतात. काही वेळेला ब्रेनमध्ये होणाऱ्या सुजेमुळे, मतलब ती सूज कशीची असू शकते, ती सूज इन्फेक्शनची असू शकते, काही गाठ असेल त्याच्यामुळे सूज झालेली असेल, तर त्याच्याने हेडेक्स होऊ शकतात, जे आपण म्हणतो ब्रेन ट्यूमर, त्याच्याशी रिलेटेड हेडेक्स असतात. किंवा कधी वेळेला ब्रेनमध्ये पसरलेला ट्यूमर असतो, बॉडीत कुठेतरी कॅन्सर असू शकतो, लंगमध्ये, ब्रेस्टमध्ये किंवा अजून कुठे अवयवांमध्ये, त्याचे काही कॅन्सरचे सेल्स जर ब्रेनमध्ये पसरले आणि ब्रेनमध्ये गाठी केल्या तर त्याच्यानेही हेडेक होऊ शकतो, तर ते पण एक महत्वाचं कारण ठरू शकतं. कधी कधी ऑटो इम्युन म्हणजे बॉडीमध्ये काही अँटीबॉडीज असतात जे स्वतःच्या ब्रेनला इंजर करायला लागतात, जे स्वतःच्या सेल्सला बाहेरचे पॅथोजन समजून इंजर करायला लागतात, तर त्यावेळेला ब्रेनमध्ये होणाऱ्या सुजेमुळे हेडेक्स होऊ शकतात, ते एक इम्पॉर्टंट कारण असतं. कधी कधी डोळ्यांच्या ज्या नर्व्ज असतात, ते 2 नंबरची नस असते ब्रेन पासून येणारी विजनसाठी, जर त्याच्यात सूज असेल किंवा ब्रेन मधल्या पाण्याची प्रेशर जर वाढले त्याच्यामुळे जर होणारी सूज असेल, तर त्याच्यानेही हेडेक्स होतात. तर त्याला आम्ही कधी कधी बिनाइन इंट्राक्रेनियल हायपरटेन्शन किंवा इडिओपॅथिक इंट्राक्रेनियल हायपरटेन्शन असं म्हणतो, म्हणजे इंट्राक्रेनियल ब्रेन मध्ये होणारा हायपरटेन्शन, प्रेशर वाढल्याने होणारा हेडेक, तर तेही हेडेक करू शकतो. बऱ्याचदा काहीही असं म्हणजे कारण न कळून पण हेडेक्स होऊ शकतात, जे कधी कधी आम्ही म्हणतो की क्रोनिक हेडेक्स असतात, तर ते बऱ्याचदा बिहेवियर किंवा थॉट प्रोसेसशी रिलेटेड पण हेडेक्स असू शकतात. म्हणजे काही वेळेला खूप टेन्शन घेतल्याने हेडेक होणं, किंवा काही वेळेला आम्ही असं म्हणतो की डिप्रेशनचं पण एक सिम्पटम हेडेक असं असू शकतं. मूड डिसऑर्डर्स मध्ये हेडेक एक प्रॉमिनेंट सिम्पटम म्हणून येऊ शकतं. तर असे बऱ्याचशा कारणांमुळे बोथ प्रायमरी आणि सेकंडरी हेडेक्स हे होऊ शकतात. मायग्रेन हेडेक हा सर्वात कॉमन हेडेक असतो आणि इनफॅक्ट आपल्या जनरल पॉप्युलेशन मध्ये सर्वात जास्त त्रासदायक हेडेक जो खूप जास्त लोकांना अफेक्ट करतो, म्हणजे अगदी कधी कधी मायग्रेन हेडेक मध्ये लोक सुट्टी टाकतात, म्हणजे कामावरही जाऊ शकत नाही किंवा शाळेतही जाऊ शकत नाही, कॉलेजला जाऊ शकत नाही, एवढा हेडेक होऊ शकतो. तर हा फार त्रासदायक हेडेक असतो मायग्रेन हेडेक. तर ह्याच्यात सर्वात इम्पॉर्टंट आपल्या लक्षात ठेवण्यासारखं आहे की हा नेहमी ट्रिगर्ड हेडेक असतो. तर ह्याचे ट्रिगर्स काय असतात, तर प्रत्येक पेशंटचं ट्रिगर वेगळं असतं. म्हणजे अगदी एका पेशंट ए ला जो ट्रिगर असेल तो पेशंट बी ला नसेल. इनफॅक्ट कधी कधी पेशंट बी ला त्या गोष्टीने हेडेक मध्ये आरामही मिळू शकतो, पेशंट बी चा जो ट्रिगर आहे तो पेशंट ए ला नसेल, म्हणून एक जनरलाइज आपण नाही म्हणू शकत. तर ह्याच्या सर्वात इम्पॉर्टंट असतं की पेशंट स्वतःचे ट्रिगर स्वतः ओळख. पण कॉमन ट्रिगर्स काय असतात, तर सर्वात कॉमन ट्रिगर आहे कमी झोप, ठीक आहे, अर्ध्या रात्री कमी झोपलेला असताना होणारा हेडेक. सेकंड कॉमन ट्रिगर आहे की उन्हात गिजाणं, खूप जास्त उन्हात गिजाऊन आल्यानंतर होणारा हेडेक, हे कॉमन ट्रिगर आहे. थर्ड ट्रिगर आहे खूप एक्झर्शन, म्हणजे ज्या दिवशी खूप काम झालं, खूप ट्रॅव्हलिंग झालं, खूप काही वजन उचललं गेलं, त्या दिवशी हेडेक, मायग्रेन हेडेक होऊ शकतो. फोर्थ आहे फास्टिंग स्टेट, खूप उपाशी पोट असेल किंवा लंच लेट झालेला असेल किंवा 2-3 दिवसांपासून जेवण पूर्णपणे झालेलं नसेल, तर हेडेक ट्रिगर होऊ शकतो मायग्रेन हेडेक. हे एक इम्पॉर्टंट ट्रिगर आहे. अनदर इम्पॉर्टंट ट्रिगर इज स्ट्रॉंग स्मेल, म्हणजे काही लोकांना अगदी स्ट्रॉंग परफ्यूम घालून जरी कोणी बाजूला बसला तरी हेडेक ट्रिगर होऊ शकतं. स्ट्रॉंग अगरबत्ती वगैरे घरी यूज केली गेली तरी हेडेक होऊ शकतो, तर हे पण एक कॉमन ट्रिगर आहे. क्लोज स्पेसेस मध्ये, म्हणजे काही वेळेला एस्पेशली उन्हात गाडीतून जाताना बंद काच असताना हेडेक निर्माण होऊ शकतो, तो एक वन ऑफ द कॉमनेस्ट ट्रिगर्स आहे मायग्रेनसाठी. काही लोकांना लाऊड साऊंडला एक्सपोजर, म्हणजे अगदी बाजूला काही डीजे चालू आहे किंवा काही लाऊड स्पीकरवर भाषणं चालू आहेत जवळ, तर अचानकपणे हेडेक ट्रिगर होऊ शकतो, ते एक कॉमन ट्रिगर आहे. फूड स्टफ रिलेटेड ट्रिगर्स हे पण फार कॉमन आहेत, हे जनरली पिडियाट्रिक एज ग्रुप म्हणजे लहान मुलांमध्ये हे ट्रिगर्स फार कॉमन असतात. त्याच्यात आम्ही जनरली सी रिलेटेड ट्रिगर्स लक्षात ठेवण्यासाठी म्हणून विचारतो दरवेळेला, की बरेचदा चॉकलेट खाल्ल्याने हेडेक होतं, कॉफी पिल्याने हेडेक होतं, चायनीज खाल्ल्याने, चायनीज मध्ये जे अजिनोमोटो आपण यूज करतो त्याच्याने होऊ शकतो, कोला ड्रिंक्स म्हणजे सोडा कोल्ड ड्रिंक पिल्याने हेडेक्स बऱ्याचदा वेळेला होऊ शकतो, आणि चीज, चीजने पण बऱ्याचदा, किंवा हाय प्रोटीन कंटेंटचं काही खाल्ल्याने बऱ्याचदा हेडेक ट्रिगर होऊ शकतो. तर हे झाले फूड स्टफ रिलेटेड ट्रिगर. अगेन आता जसं मी म्हटलं तसं कॉफी, काही लोकांना कॉफीने ट्रिगर होऊ शकतो हेडेक, पण काही लोकांना कॉफीने आरामही मिळतो हेडेक, कारण काही काही इनफॅक्ट मायग्रेनच्या गोळ्यांमध्ये कॉफी ही कंटेंट पण असतं, ठीक आहे. तर प्रत्येक पेशंटचं हे ट्रिगर वेगळं असतं, त्यामुळे प्रत्येक पेशंट एक, जे मायग्रेनचे पेशंट आहेत त्यांनी एक मायग्रेनची डायरी बनवावी, हे मी माझ्या प्रत्येक पेशंटला सांगतो. एक सिम्पलेस्ट सांगतो डायरी कशी बनवावी,
सिम्पलेस्ट डायरी मध्ये आपण एक नोटबुक मध्ये 3 कॉलम करून घेऊ शकतो. फर्स्ट कॉलम म्हणजे तारीख, म्हणजे ज्या तारखेला तो हेडेक होतोय ते तारीख लिहिणं, म्हणजे ते आपण जेव्हा महिन्यानंतर बघू तर आपल्याला फ्रिक्वेन्सी कळेल हेडेकची, म्हणजे किती वेळा हेडेक झालं होतं. सेकंड कॉलम मध्ये 1 ते 10 मध्ये इंटेन्सिटी लिहायची. 1 म्हणजे एकदम मामूली हेडेक असतो, 10 म्हणजे असह्य हेडेक होत होतं की पेशंटला कुठेतरी हॉस्पिटलमध्ये जाऊन इंजेक्शन लावावं लागलं एवढं हेडेक. तर ते 1 ते 10 मध्ये त्या पेशंटने स्वतःहून स्कोर करून लिहायचं की माझा हेडेक 3 इंटेन्सिटीचा होता, 4चा होता, 7चा होता, 10चा होता, किती होता ते लिहायचं. तर त्याच्याने आपल्याला इंटेन्सिटी कळेल, म्हणजे पहिल्या कॉलम मध्ये फ्रिक्वेन्सी कळेल, दुसऱ्या कॉलम मध्ये इंटेन्सिटी कळेल, आणि तिसऱ्या कॉलम मध्ये ट्रिगर लिहायचं. तर ट्रिगर जसं मी म्हटले हे ते कॉमन ट्रिगर्स पैकी काही असू शकतो किंवा काही पेशंट स्पेसिफिक ट्रिगर असू शकतं, तर हे जोपर्यंत पेशंट लिहिणार नाही तोपर्यंत कळणार नाही. तर ते आठवायचं, म्हणजे हा लास्ट टाइम पण हे झालं होतं, त्यावेळेला मला हेडेक झाला होता, आजही हे झालंय आणि मला हेडेक झालंय, कदाचित ते माझं ट्रिगर आहे, मी देऊन ठेवतो किंवा लिहून ठेवतो. ते जेव्हा आपण 3 महिन्यांनी बघू ती डायरी ओपन करून तेव्हा कळेल की ऍक्च्युली ते ट्रिगर जास्त वेळा रिपीट होतोय का. पण जेव्हा आपण जे ट्रिगर जास्त वेळा रिपीट होतोय ते जर कळलं तर आपण ते ट्रिगरवर काम करू शकतो औषधं वाढवण्यापेक्षा. म्हणजे एक साधं जर उन्हात नेहमी गेल्यानेच होत असेल, तर उन्हात जाण्यात जर होत असेल ना हेडेक, तर मग आपण त्यावेळेला जसं छत्री घेऊनच जाणं किंवा टोपी घालूनच जाणं किंवा काळा चष्माच घालणं किंवा त्या दिवशी पाणी भरपूर पिणं, असे आपण प्रत्येक ट्रिगर रिलेटेड काही वेगळे आपण उपाय शोधू शकतो आणि ते करू शकतो औषधं वाढवण्यासाठी. सो माझा हा ऍडवाईस राहील, जे पण कोणी हे ऐकताना मायग्रेनचे पेशंट असतील तर सर्वात पहिले मायग्रेन डायरी बनवायला सुरू करा, कारण ती डायरी घेऊन जर तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडे चाल तर ते मायग्रेनला ठीक करण्यासाठी आपल्याला अजून सोपं होऊ शकतं. सर हेडेक साठी आपल्याला सर्वात पहिले तर ब्रेन रिलेटेड तपास करावा लागतात टू डिफरेंशिएट प्रायमरी आहे की सेकंडरी आहे. तर जसं मी म्हटलं तसं प्रायमरी हेडेक मध्ये आपलं इमेजिंग जे ब्रेनचं असणार आहे ते बऱ्याचदा नॉर्मल असतं, म्हणजे ते नॉर्मल असलं पाहिजे टू कॉल इट एज प्रायमरी हेडेक. तर प्रायमरी हेडेक साठी आम्ही सर्वात पहिले ब्रेनचं इमेजिंग, तर सर्वात कॉमनली सीटी स्कॅन यूज करतो, कारण सीटी स्कॅन मध्ये बऱ्याचशा इन्फॉर्मेशन मिळून जातात, म्हणजे ब्रेन मध्ये सूज आहे, गाठ आहे, ट्यूमर आहे, ब्रेन हॅमरेज झालेला आहे ज्याच्यामुळे डोकं दुखतं आहे का, किंवा जसं मी म्हटलं तसं ब्रेनच्या त्या पाण्याच्या टाक्या व्हेंट्रिकल्स त्या वाढायला लागल्या आहेत का, त्याच्यामुळे होतोय का हेडेक, तर ते आपल्याला सीटी स्कॅनवर करू शकतो. नेक्स्ट स्टेप जर सीटी स्कॅनवर बरंचसं उत्तर नाही मिळालं तर आम्हाला MRI करावा लागतो. MRI हा जास्त डिटेल्ड स्कॅन असतो, हा ब्रेनच्या स्ट्रक्चरकडे जास्त डिटेलमध्ये बघतो, तर त्याच्यातही बरेचसे वेगळे सिक्वेन्सेस होतात MRI मध्ये, ज्याच्यात आम्ही रक्तवाहिन्या बघू शकतो, तर त्या रक्तवाहिन्या बारीक झाल्यामुळे रक्तपुरवठा कमी होतोय त्यामुळे हेडेक होतोय का, ब्रेन मध्ये रक्तवाहिन्यांमध्ये कधी कधी पाऊच तयार होतो ज्याला आम्ही म्हणतो अॅन्युरिझम, तर तो अॅन्युरिझम मधून कधी कधी छोटं लीक होत असतं ब्लड, त्याच्यामुळे होणारा हेडेक असतो, तर ते आपल्याला MRI वर कळू शकतो. नेक्स्ट इन्व्हेस्टिगेशन असतं बऱ्याचदा डोळ्यांच्या तपासाने आपल्याला हेडेक्सची कारणं कळतात. तर डोळ्यांचा तपास म्हणजे आम्ही डोळ्यांचं फक्त पहिले तर आपण चष्मा लागला आहे का हे पहिले चेक करतो, कारण त्याच्यानेही कॉमनली हेडेक होतो. दुसरं आहे आम्ही डोळ्याच्या आतलं प्रेशर बघतो, म्हणजे जे मी म्हटलं 2 नंबरची जी नजरेची नस आहे तिचं जे एंडिंग असतं जे बुबुळावर एंड होते जिकडे ती नस, तिथे सूज आहे का, तिथे आम्ही ते फंडस एक्झामिनेशन म्हणतो, तिथे सूज असल्यामुळे ब्रेन मधल्या आतल्या पाण्याची प्रेशरची मात्रा वाढली असण्याची शक्यता वाढते, म्हणून ते एक आम्ही इनडिरेक्टली बघू शकतो. प्लस कधी कधी डोळ्याचं प्रेशर वाढल्याने हेडेक होतो, म्हणजे ग्लॉकॉमा नावाचा आजार असतो, त्याच्यात आम्ही डोळ्याचं प्रेशर इंट्राऑक्युलर प्रेशर चेक करतो आणि त्याच्यामुळे तर हेडेक होत नाही ना ते बघतो. तर हे बऱ्याचदा थर्ड लाईन ऑफ इन्व्हेस्टिगेशन होतं. त्यानंतरही बऱ्याचदा ब्रेनच्या पाण्याचे तपास आम्हाला करावे लागतात ऍज अ फोर्थ लाईन ऑफ इन्व्हेस्टिगेशन आपण म्हणू शकतो हेडेक साठी करताना, की ब्रेन इन्फेक्शन आहे का ज्याच्यामुळे हेडेक होतोय का. तर हे जे ब्रेनचं पाणी असतं ते पाठीत खालपर्यंत येतं, ज्याला आम्ही सेरिब्रो स्पायनल फ्लुइड असं म्हणतो CSF, ते काढून बऱ्याचदा आम्ही त्याचं प्रेशर चेक करावं लागतं, त्याच्या आत काही इन्फेक्शनचे जंतू काही सापडत आहेत का, त्याच्या आत प्रोटीन वाढलेलं आहे का, त्याच्याची शुगरची लेवल वाढलेली किंवा लो झालेली आहे का, त्याच्यात काही वेगळे अंश दिसत आहेत का, म्हणजे काही सेल्स ॲबनॉर्मल सेल्स तयार झालेल्या आहेत का त्यामध्ये, त्याच्यामुळे हेडेक होतोय ते तपास करावे लागू शकतात. हे झाले सगळे CNS रिलेटेड म्हणजे ब्रेन सिस्टम रिलेटेड इन्व्हेस्टिगेशन. सेकंडरी हेडेक साठी बाकी वेगळे बरेचसे तपास करावे लागू शकतात, की जो असोसिएटेड ऑर्गन त्याच्यासोबत इन्वॉल्व आहे त्याच्यासाठी, म्हणजे लंग्स असतील तर लंग्सचे काही तपास डिटेल मध्ये करावे लागतात, लंग्सचा स्कॅन करावा लागू शकतो, लंग्सचं ब्रिदिंग साठी एक आपण PFT नावाचे एक तपास असतो ते बघतो, झोपेत जर खूप जास्त स्नोरिंग होत असेल त्याच्याने अर्ली मॉर्निंग हेडेक्स होत असतील तर स्लीप स्टडी नावाचा एक तपास असतो तो करावा लागतो.
हार्ट रिलेटेड जर हेडेक्स होऊ शकतो, म्हणजे हार्ट मधलं जर ब्लड पुरवठा पूर्ण होत नाही ब्रेनला, तर हार्टचं पंपिंग बघण्यासाठी हार्टचा इको करावा लागू शकतो, हृदयाचे ठोके बघण्यासाठी हृदयाचे बाकी तपास करावे लागू शकतात. कधी कधी आम्हाला हृदयाचा MRI करून बघावा लागतो काही कारण आहेत का, कधी कधी अँजिओग्राफी करून बघावं लागते की हार्टला ब्लड सप्लाय तर कमी होत नाही ज्याच्यामुळे हे हेडेक तर होत नाही, तसेही इन्व्हेस्टिगेशन करावे लागू शकतात. जर बाकी अव्यय म्हणजे लिव्हर रिलेटेड काही असतील तर लिव्हरचे वेगळे तपास, आतडे रिलेटेड काही हेडेक्सचे कारण असतील तर त्याचे वेगळे तपास हे आपल्याला करून घ्यावे लागतात. तर ते प्रत्येक सिस्टम प्रमाणे वेगळे डिटेल तपास आपल्याला करून घ्यावे लागू शकतात. हा फार चांगला प्रश्न आहे. हे मेनली आपल्या सेकंडरी हेडेक्स साठी आपण म्हणजे ह्याच इम्पॉर्टन्स आहे. तर प्रायमरी हेडेक्स मध्ये जनरली असे लाईफ थ्रेटनिंग कॉम्प्लिकेशन नसतात. हा कॉम्प्लिकेशन म्हणजे ऑफकोर्स ज्या दिवशी हेडेक आहे त्या पेशंट कामावर जाऊ नाही शकत किंवा काम पूर्णपणे करू नाही शकत, त्याचं कामावरचं अभ्यासावरचं अटेन्शन कमी होतं, त्याची लाईफस्टाईल अफेक्ट होते, त्या दिवशी मॅन अवर्स जे वेस्ट होतात तर त्या रिलेटेड कॉम्प्लिकेशन आपण म्हणू शकतो एक तर एक अर्थ, पण तशा जनरली लाईफ थ्रेटनिंग कॉम्प्लिकेशन तशा नसतात. पण हा सेकंडरी हेडेक्स मध्ये कॉम्प्लिकेशन बरेचसे असू शकतात डिपेंडिंग ऑन त्या हेडेकचं कारण काय आहे. म्हणजे अक्षरशः जर ब्रेनच्या पाण्याच्या टाक्यात प्रेशर वाढलं तर कधी कधी इतकं वाढून की सुस्ती येऊ शकते किंवा त्या रिलेटेड अकडी येऊ शकते, हे एक कॉम्प्लिकेशन असू शकतं. जर मी म्हटलं ते मगाशी अन्युरिझम म्हणजे रक्तवाहिन्यांमध्ये जर काही पाऊच असेल तर तो कुठला तर ब्रेन हॅमरेज होऊ शकतो, हे एक कॉम्प्लिकेशन आहे. त्याच्याशी रिलेटेड हेडेक्स मध्ये जर तो ब्रेनच्या घडे म्हणजे आपण फोल्ड म्हणतो त्याच्यात जर ब्लिडिंग झालेलं असेल तर त्याच्याशी रिलेटेड अगेन ब्रेनच्या टाक्या सुजणं किंवा क्लॉट्स होणं ब्रेनमध्ये किंवा स्ट्रोक होणं त्यामुळे हे कॉम्प्लिकेशन असू शकतात. बाकी बऱ्याचशा ऑर्गन इन्व्हॉल्वमेंट ज्याच्यामुळे हेडेक होतं तर त्या ऑर्गन मध्ये कॉम्प्लिकेशन होऊ शकतं आणि त्याच्याशी रिलेटेड परत हेडेकचे कॉम्प्लिकेशन वाढू शकतात. तर प्रत्येक हेडेक म्हणून आपण एक आपण वॉचफुल राहायला पाहिजे, ज्या पेशंटला जर हेडेक्स होत असतील तर ते कुठल्या टाईपचा हेडेक होतोय तिथपासून ते त्याच्याशी रिलेटेड कॉम्प्लिकेशन काय काय असू शकतात त्याप्रमाणे आपल्याला प्रत्येक पेशंटसाठी वेगळी मॅनेजमेंटची एक एक पद्धत आपल्याला निर्माण करावी लागते. आता ह्याच्यात का इम्पॉर्टंट आहे की बऱ्याचदा काही लोकांना अगोदरपासून हेडेक्स असू शकतील, म्हणजे जे आपण म्हणतो काही वेळेला मायग्रेन हेडेक्स आहे ते यंग एज पासून अगदी टीन एज पासून सुरू होतात, पण मग त्या पेशंटला जर काही नवीन टाईपचं हेडेक कधी आयुष्यात झालं तर बऱ्याचदा दुर्लक्ष केलं जातं की नाही मला तर एवढ्या वर्षांपासून हेडेक आहेच तर मग दिस इज मायग्रेन ओनली. पण असं नाही, जर तुमचं हेडेकचा कॅरेक्टर जरी बदललेला असेल तरी तो कॉम्प्लिकेटेड हेडेक ठरू शकतो, म्हणून त्यासाठी इव्हॅल्युएशन खूप गरजेचं आहे. पहिले होत असणारे हेडेक्स काही वेगळे होते आणि आता होणारा हेडेक काही वेगळा आहे, इंटेन्सिटी काही वेगळी आहे, ड्युरेशन काही वेगळा आहे, तो चालूच आहे 3-4 दिवस कंटिन्युअस चालू आहे, ह्यावेळेला बिना ट्रिगरचं पण होत आहे किंवा यावेळेला असोसिएटेड वेगळे सिम्टम्स आहेत, दम लागतोय आणि हेडेक होत आहे, दिसण्याचा प्रॉब्लेम होतोय आणि हेडेक होत आहे, तर त्यावेळेला कॉम्प्लिकेशन कडे जायच्या अगोदर आपल्याला इव्हॅल्युएशन करणं गरजेचं असतं, म्हणून कॉम्प्लिकेशन जाणून घेणं ही खूप गरजेचं आहे. अगेन ह्याच्यात मी पहिले सेकंडरी हेडेक बद्दल म्हणेन की त्याच्या ट्रीटमेंट आहे जे कारण सापडते त्याची ट्रीटमेंट करणं, कारण तो रूट कॉज आहे त्याच्यामुळे हे वेगळं काहीतरी हेडेक निर्माण होतं, तर ते प्रत्येक पेशंट प्रमाणे वेगळं डिपेंड होऊ शकते. ज्या अवयवाशी रिलेटेड कारण सापडले त्याला आपण ठीक करू, ब्रेन रिलेटेड काही वेगळी कारणं सापडली म्हणजे ब्लड सप्लायचा प्रॉब्लेम होतोय तर मग त्या पेशंटला ब्लड थिनर्स ठेवला, किंवा अॅन्युरिझम जे मी म्हटलं आउट पाउचिंग जे होतं आणि ते असेल तर त्या पाऊच मध्ये जाऊन कधी कधी आम्ही अँजिओग्राफी करून कॉइल्स टाकतो म्हणजे तो अॅन्युरिझम शट ऑफ होतो, किंवा कधी कधी सर्जरी करून त्या अॅन्युरिझमला कट करून म्हणजे तो अॅन्युरिझम काढूनच टाकणं म्हणजे त्या रिलेटेड कॉम्प्लिकेशन न होणं, हे ट्रीटमेंटचं एक इम्पॉर्टंट पार्ट असते. जर चष्म्यामुळे होत असेल तर मग नंबर बदलून नवीन चष्मे यूज करणं, डोळ्याच्या प्रेशरमुळे होत असेल ग्लॉकोमामुळे होत असेल तर त्यासाठी वेगळे ड्रॉप सुरू करणं ज्याच्याने डोळ्याचा प्रेशर कमी होईल. प्रायमरी हेडेक्स बऱ्याचदा डिफिकल्ट असतात ट्रीट करणं, पण त्याचे ट्रीटमेंट मॅनेजमेंटचे प्लॅन्स हे फार इझी असतात, म्हणजे त्याच्यात आपल्याला दोन गोष्टींमध्ये ट्रीटमेंट द्यावी लागते. एक तर SOS ट्रीटमेंट असते, SOS म्हणजे ज्या वेळेला हेडेक होते त्याच वेळेला ती गोळी घेणं, तर ती जनरली पेन किलर असते, ती फक्त SOS घेतली जाते, म्हणजे जेव्हा हेडेक होतोय त्याच वेळेला ती गोळी घ्यायची, ज्या दिवशी हेडेक नाही तेव्हा ती गोळी घ्यायची गरज नाही. पण या ज्या SOS मेडिकेशन असतात हे प्रायमरी हेडेक्स, त्यात सर्वात कॉमन आता मी म्हणजे बोलणार आहे मायग्रेन, जे फार कॉमनली आपण म्हणतो किंवा मायग्रेनचंच एक सबसेट असतं ज्याला आम्ही म्हणतो टेन्शन टाईप हेडेक,
म्हणजे हा फक्त टेन्शन घेण्याने होणारा हेडेक असतो असं नाही. त्याचं जुनं नाव होतं मसल कॉन्ट्रॅक्शन हेडेक. म्हणजे हे जेवढे पण आपले मसल्स आहेत ते ताणल्यामुळे होणारे हेडेक. आता कसं असतं, आपले जे मानेचे पुढचे मसल्स आहेत ते सगळे इथे चिकटलेले आहेत, आणि जे आपल्या मानेचे मागचे मसल्स आहेत ते मागच्या बाजूला इथे चिकटलेले असतात. ते हे जे मसल इन्सर्शन पॉईंट्स आहेत ना, ह्याच्यातही एवढा ना हेडेक फार कॉमनली असतो, ज्याला आम्ही म्हणतो टेन्शन टाईप हेडेक, जो जनरली दोन्ही साईडला होतो. मायग्रेन जनरली एका साईडला होतो, ज्याला आपण म्हणतो अर्धशिशी. पण हे दोन्ही हेडेक्स ना ट्रिगर्ड हेडेक्स असतात, ह्याच्याबद्दल आपण नंतर बोलू. पण ह्याची मॅनेजमेंट म्हणून ह्याच प्रमाणे असणार की ज्या वेळेला हेडेक होतो त्यावेळेला पेन किलर ही फक्त SOS घेतली जाते, पण त्यासोबत आपल्याला दुसरी पण ट्रीटमेंट लागते जी कंटिन्युअस घेतली जाते, जी डेली बेसिसवर घेतली जाते, मिनिमम 3 to 6 months साठी घेतली जाते, ज्याचं काम आहे हेडेक्सच्या फ्रिक्वेन्सीला कमी करणं. ते पूर्णपणे कमी होत नाही, कधी ना कधी तरी ट्रिगर सिव्हिअर असेल ज्या वेळेला हेडेक जास्त होऊ शकतो, पण ऍटलीस्ट त्या प्रोफायलॅक्टिक ट्रीटमेंटने आपण हेडेकच्या फ्रिक्वेन्सीला कमी करू शकतो. तर ही झाली सेकंड इम्पॉर्टंट लाईन ऑफ ट्रीटमेंट प्रायमरी हेडेक्स मध्ये. पहिली आहे पेन किलर जे SOS, दुसरी आहे प्रोफायलॅक्टिक ट्रीटमेंट जी डेली घ्यावी लागते, रेग्युलर बेसिसवर घ्यावी लागते फ्रिक्वेन्सी ऑफ हेडेक्सला कमी करण्यासाठी, आणि तिसरी ट्रीटमेंट असते बऱ्याचदा काही न्यूट्रियंट्स जे या प्रायमरी हेडेक्स साठी कारणीभूत असतात, जे कमी झाल्यामुळे होतं. त्यात मॅग्नेशियम एक सर्वात इम्पॉर्टंट न्यूट्रियंट आहे, मॅग्नेशियम आहे, विटामिन B2 आहे, कोएन्झाइम Q आहे, असे काही घटक आहेत जे आपल्या बॉडीत कमी झाल्यामुळे सारखं सारखं हेडेक्स होऊ शकतात. तर त्याचीही सप्लिमेंट्स देणं, विटॅमिन B12 आहे, विटॅमिन D आहे, ह्याचे सप्लिमेंट्स देणं हे पण एक हेडेकच्या ट्रीटमेंटमध्ये एक इम्पॉर्टंट मॅनेजमेंटचा पार्ट बनतो. आणि त्यानंतर मग प्रायमरी हेडेक्स मध्ये अजून नॉन फार्माकोलॉजिकल ट्रीटमेंट्सही आम्ही बोलतो, म्हणजे औषधांशिवायचे ट्रीटमेंट्स आहेत. तर ते कधी कधी ट्रिगर्स आयडेंटिफाय करणं आणि ट्रिगर्सला ठीक करणं हा सर्वात इम्पॉर्टंट पार्ट त्याच्यात असतो. तर जर बऱ्याचदा एक स्ट्रेस एक ट्रिगर असतो हेडेक्स साठी, तर स्ट्रेस साठी स्ट्रेस रिलॅक्सेशन टेक्निक्स हे फार महत्वाचे असतात. म्हणजे त्याच्यात अगदी पेशंटला जे सूट होईल ते, म्हणजे प्राणायाम असो, योगा असो, मेडिटेशन असो, अर्ली मॉर्निंग कधी कधी नुसतं सुदिंग म्युझिक ऐकणं, किंवा अर्ली मॉर्निंग वॉक करणं, किंवा काही लोकांना काही स्पोर्ट खेळणं म्हणजे बॅडमिंटन असो किंवा अजून कुठल्या प्रकारचं गेम खेळणं, ह्याच्याने स्ट्रेस रिलॅक्सेशन फार चांगलं होतं. तर जे प्रत्येक पेशंटला वेगळं टेक्निक सूट होऊ शकते, तर ती पेशंट प्रमाणे जर आपण टेक्निक यूज केले तर त्याप्रमाणे आपण हेडेकच्या फ्रिक्वेन्सीला कमी करण्यासाठी खूप चांगला असा प्रयत्न करू शकतो. हे झालं एक नॉन फार्माकोलॉजिकल ट्रीटमेंट. त्या व्यतिरिक्त काही आजकाल डिव्हायसेसही आलेले आहेत. आता डिव्हायसेस म्हणजे जे गोळ्या न घेता बऱ्याचदा असं, म्हणजे एक एक्झाम्पल दिले जातं की प्रेग्नंट पेशंट असेल तर त्यांना आपण कमीत कमी गोळ्या दिलेल्या बऱ्या असतात, तर आपण स्ट्रॉंग गोळ्या देत नाही, किंवा जे आपण म्हटलं तसं प्रोफाईल ऍक्टिव म्हणजे जे कंटिन्यूअस चाललेल्या गोळ्या असतात त्या अवॉइड करण्याचा प्रयत्न करतो. तर अशा वेळेला बऱ्याचदा आम्ही काही काही डिव्हायसेस असतात ज्याच्याने हेडेक मॅनेज करतो बऱ्याचदा. तर आजकाल म्हणजे US मध्ये एक सिफॅली नावाचं एक डिवाइस आहे जो इथे बांधल्याने वेगळ्या टाईपचे व्हायब्रेशन करू शकतो, त्याच्याने हेडेक्स कमी होऊ शकतात. कधी कधी आता आपल्याकडे वेअरेबल डिव्हायसेस आले की आपण आर्म मध्ये बांधू शकतो, ज्याच्याने हेडेक्स कमी करण्याचा प्रयत्न करू शकतो. आता हे सगळे थिओरॉटिकली सक्सेसफुल ट्रीटमेंट आहेत, पण हे प्रत्येकाला सूट होतात असं नाही. आम्हाला पेशंट पेशंट प्रमाणे पेशंटला कुठलं सूट होतंय ते ट्रायल अँड एरर करून पण डिसाईड करावं लागतं. त्या व्यतिरिक्तही अजून ट्रीटमेंट ऑप्शन्स असतात, जसं की खूप सिव्हिअर कोणाला मायग्रेन असेल तर कधी कधी ही मागून जाणारी एक ऑक्सिपिटल नर्व असते आपल्या स्कलच्या खालून जाणारी, तिथे आम्हाला कधी कधी नर्व ब्लॉक म्हणजे त्या नर्व मध्ये एक छोटा डोज ऑफ नर्व ब्लॉकिंग एजंट, कधी कधी बोटुलिनम टॉक्सिन असतं बोटॉक्स जे म्हणतो ते द्यावं लागतं, ज्याच्याने हेडेक्स हे मॅनेज होऊ शकतात. काही वेळेला आपलं जे ब्रेनचं पेनचं जे गॅंग्लियॉन असतं नाकाच्या वर मागे असतं, तर नाकातून एक काही वेळेला इंजेक्शन देऊन ज्याला आम्ही म्हणतो गँग्लियॉन ब्लॉक, हे देऊन आपण हेडेक मॅनेज करण्याचा प्रयत्न करू शकतो. तर इवन कधी कधी ऑक्सिपिटल मसाज असतो, हे जे स्कलच्या मागे आपल्या इकडे नुसतं बोटांनी जर चांगलं मसाज जरी केलं तरी बऱ्याचदा आपण हेडेक रिलीव्ह करू शकतो, हे पण एक मॅनेजमेंटची स्ट्रॅटेजी होऊ शकते. तर असे बऱ्याच लेवलवर हेडेक ट्रीटमेंट चालते. सेकंडरी मध्ये ओव्हरऑल जर बघायला गेलं तर कारण जे सापडले त्याला ठीक करणं, प्रायमरी मध्ये कारण सापडतच नाही बऱ्याचदा, म्हणून पहिले तर ट्रिगर्स आयडेंटिफाय करणं, त्यांना ठीक करणं, आणि त्यासोबत ट्रीटमेंट लाईन्स मध्ये वन इज SOS पेन किलर, सेकंड इज प्रोफाइल ऍक्टिंग, थर्ड इज आपल्याला व्हायटॅमिन्स आणि न्यूट्रिएंट सप्लिमेंट, आणि फोर्थ इज नॉन फार्माकोलॉजी.
तर आता मायग्रेन स्पेसिफिक बद्दल मी बोलेन की ह्याच्यात जसं मी म्हटलं तसं तो कुठल्या तरी ट्रिगरमुळे होणारा हेडेक आहे. तर जर अर्ध्या अधिक ट्रीटमेंट तीच आहे की ट्रिगरला आयडेंटिफाय करा, त्याला अवॉइड करा. पण समजा हेडेक सुरू झालेला आहे आणि आपल्याला औषधं न घेता जर तो, किंवा औषधं अवेलेबल नाही, किंवा बऱ्याचदा औषधं आहेत पाणी अवेलेबल नाही, असे पण बऱ्याचदा सिनॅरिओ येतात. तर त्यावेळेला आपल्याला सर्वात पहिले तर झोप हे मॅक्झिमम मायग्रेन पेशंट्स मध्ये हेडेकला रिलीव्ह करण्यासाठी हेल्प करतं. तर जर पॉसिबल आहे तर झोपणं, रूम जी आहे ती पूर्णपणे अंधार करून घेणं रूममध्ये, म्हणजे पडदे लावून घेणं, अगदी ब्राईट लाईट्स असतील तर स्विच ऑफ करणं, लाऊड साऊंड्सला अवॉइड करणं. साऊंड जर त्या रूममध्ये असेल तर वेगळ्या रूममध्ये जाऊन जिकडे शांत असेल अंधाऱ्या रूममध्ये टीव्ही बंद करून, शक्यतो कोणी डिस्टर्ब न करेल अशा ह्याच्यात जाऊन रेस्ट करणं, किंवा ऑप्शन असेल तर झोप काढणं. ह्याच्यात बऱ्याचदा मायग्रेन अटॅक अबॉर्ट होतो आपला नुसत्या रेस्टने, झोपेने आणि अवॉइडन्स ऑफ ब्राईट लाईट आणि लाऊड साऊंड, ह्याच्यानेच बऱ्याचदा हा हेडेक सेटल होतो. ते नसून बऱ्याचदा जसं मी म्हटलं तसं की ऑक्सिपिटल मसाज, म्हणजे स्कलच्या खाली आपल्या मानेच्या मागच्या बाजूला जर का कोणी हलक्या हाताने नुसता मसाज जरी केला तरी बऱ्याचदा हेडेक, जर तो मसल ओरिजिन हेडेक असेल तर तो रिलीव होतो. ते मी म्हटलं टेन्शन टाईप हेडेक, जे मसलचे इन्सर्शन पॉईंट आहेत तिथे जर हलक्या हाताने कोणी जर मसाज केला तरी तो हेडेक रिलीव होण्याचा चान्स असतो. आणि हेडेक होत असताना बाकी काही नॅचरल असं ह्या व्यतिरिक्त काही करता येत नाही, पण झोप हे सर्वात इम्पॉर्टंट आहे जे मॅक्झिमम हेडेक्सला अवॉइड करू शकतो. नाही, हेडेक्स प्रिव्हेंट करण्यासाठी नॅचरली जसं मी म्हटलं तसं लाईफस्टाईल चांगलं ठेवणं, स्ट्रेस रिलॅक्सेशन टेक्निक्स, मेडिटेशन, प्राणायाम, योगा, वॉक, अर्ली मॉर्निंग म्युझिक, हे सगळं हेल्प.